मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, राज्य कर्मचाऱ्यांना लक्ष्मी माता पावणार, कशी काय त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं तर या चालू महिन्यात नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा मोठा सण साजरा होणार आहे. एवढेच नाही तर पुढल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यावर्षी दिवाळीचा सण 12 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. दरम्यान या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणापूर्वी राज्य शासन एक मोठा निर्णय घेणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार दिवाळी सणाच्या पूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना 2 मोठे लाभ मिळणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. काय लाभ मिळणार आहे पहा मित्रांनो. यावर्षी दिवाळीचा सण 12 नोव्हेंबरपासून साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा सण गोड व्हावा यासाठी राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना सण अग्रिम दिली जाणार आहे. खरं तर दरवर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना काही रक्कम सण म्हणून दिली जाते. यावर्षी देखील ही रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम राज्य कर्मचाऱ्यांना विना व्याज परतावा दिली जाते आणि या रकमेची वसुली रक्कम दिल्यानंतर पुढील 10 महिन्याच्या काळात कर्मचाऱ्यांकडून वसूल केली जाते. सण अग्रिम राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून ठरवली जाते. पण गेल्या काही वर्षापासून कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये एवढी सण अग्रिम रक्कम दिली जात आहे. यामुळे यावर्षीही एवढीच रक्कम कर्मचाऱ्यांना मिळू शकते असे सांगितले जात आहे. याबाबत मात्र राज्य शासनाकडून कोणतीच माहिती प्राप्त झालेली नाही. परंतु सण अग्रिमचा लाभ हा ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात जे वेतन मिळेल त्या वेतनासोबत दिला जाणार एवढे नक्की आहे. सोबतच महागाई भत्ता वाढणार आहे पहा मित्रांनो. यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा देखील लाभ देण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 42% एवढा महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये आणखी 4% वाढ करणे प्रस्तावित आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. अर्थातच महागाई भत्ता हा 46% होणार आहे आणि याची घोषणा मित्रांनो लवकरच होण्याची शक्यता असून ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत याचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यापासून ही वाढ लागू राहणार असल्याने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना मिळणार असा दावा केला जात आहे. तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत धन्यवाद.